पंडितजी, मला एक दुसऱ्या मुद्द्याकडे यायचं आहे. वास्तू. वास्तूत जर का दोष असेल तर लग्न ठरण्यात अडथळे येतात का? आणि जर येतात तर मग त्यावर उपाय काय? दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कुंडली आणि वास्तुशास्त्र. कुंडलीमधले दोष असतात, कुंडली दोष निराकरण आपण करू शकतो, पण अनेक वेळेला वास्तूमध्येच एवढे मोठे दोष असतात की त्यामुळं विवाहाला डिले गॅरंटेडली होतो. म्हणून वास्तुशास्त्रासाठी पण माझे 24 वर्ष अथक प्रयत्न करून लग्नात अडथळे कुठल्या गोष्टीमुळं येतात वास्तूमध्ये आणि त्याला काय उपाय आहेत सायंटिफिक, हे पण मी शोधून काढलेले आणि ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये वापरता येतात. आता वास्तूमध्ये लग्नासाठी येणारे अडथळे बघायचं असेल आपल्याला तर महत्त्वाचं म्हणजे लग्न कोणत्या कोपऱ्यातून ठरतं वास्तूमध्ये, तर वायव्य कोपऱ्यातून. रिलेशनशिप कोपरा आहे. रिलेशनशिपचा कोपरा जो तुमचा आहे तो जर खराब झाला तर 100% लग्नामध्ये अडथळे येतातच. त्यानंतर वैवाहिक जीवनाचा कोपरा म्हणून नैऋत्य कोपऱ्याकडे पण बघितलं जातं. त्या ठिकाणी जरी प्रॉब्लेम आला, टॉयलेट बाथरूम वगैरे असेल, तरीसुद्धा विवाहामध्ये डिले हा होणारच. त्यानंतर पश्चिम दिशा जी आहे ही कुटुंबाची एकत्रित करणारी दिशा आहे, कुटुंबाला एकत्रित करणारी दिशा आहे. त्या ठिकाणी काही दोष असतील तरीसुद्धा एकमत त्या गोष्टीवर लग्नावर कधी होत नाही, त्यामुळे पण डिले होतो. त्यानंतर ईशान्य कोपऱ्यात जर दिशा कापला असेल किंवा टॉयलेट बाथरूम असेल तर त्या ठिकाणी सुद्धा त्या मुलाचं लग्न मुलीचं होत नाही आणि ती मुलं जी असतात ती यंग वयामध्येच थोरार दिसतात. म्हणजे एक 16 वर्षाची मुलगी असेल तर ती 27-28 वर्षाची दिसते किंवा 25-26 वर्षाची दिसते. अंगावरचा चेहऱ्याचा चार निघून जातो, त्यामुळे पण डिले होतो. आता आग्नेय कोपऱ्यामध्ये टॉयलेट बाथरूम असेल तरीसुद्धा लग्नात डिले का होतो? कारण त्या घरातल्या लोकांच्याकडे फायनान्शियल फंडिंग जे आहे किंवा लग्न खर्च करण्यासाठी जी ताकद जी आहे तो विकनेसचा तयार होतो की जेव्हा लग्नामध्ये कर्ज काढून किंवा काय तरी कसं मॅनेज करायचं म्हणून पण पुढं पुढं जाऊ शकतो. असे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर कधीकधी किचन जे आहे त्याचं पोझिशन चुकलं तरीसुद्धा विवाहामध्ये, वायू कोपऱ्यात असेल तरी विवाह ठरण्यासाठी गॅरंटेडली अडथळे येतात. तर याच्या दृष्टिकोनातून जे दोष आहेत हे दोष निराकरण करणं, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आता एक एक सांगेन मी. टॉयलेट बाथरूम जर असेल तर माझा मिरर जो माझा प्रोडक्ट आहे तो टॉयलेट बाथरूम लावू शकता, त्यामुळे तुमचा दोष त्या ठिकाणचा कमी होऊन जातो. तर आग्नेय कोपऱ्यात टॉयलेट बाथरूम ग्रीन कलर किंवा पिस्ता कलर देऊ शकता, तिकडचा दोष कमी होतो, त्यामुळे फायनान्शियल डब बघत होते. आता कुटुंबाचं जे तुमचं उत्तर पश्चिम दिशेचं खराब झाले तर कुटुंबात एकत्रीकरण राहण्यासाठी माझी कुटुंबाची फ्रेम आहे, सगळ्यांचा फोटो एकत्र लावून तो फ्रेम तुम्ही तुमच्या हॉलमध्ये पश्चिमेला लावायचं आहे की ज्यामुळं एकत्रितपणा तुमच्या कुटुंबात एकजूटपणा राहील आणि एका मुद्द्यावर तुम्ही एकत्र येऊ शकाल. नैऋत्य कोपऱ्यात टॉयलेट बाथरूम किंवा काही जरी किचन असेल तर किचन जर असेल तर त्या ठिकाणी माझं अन्नपूर्णा नावाचं प्रोडक्ट आहे, त्याच्यामागं जो एक यंत्र आहे वास्तू दोष निवारणासाठी आहे आणि अन्नपूर्णेची पूजा तुमच्या किचनमध्ये होत राहिली तर अल्टिमेटली त्या वास्तुदोष कमी व्हावा या दृष्टिकोनातून पण माझा उपाय त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणचा रूम जे आहे ती जी बेज कलर किंवा येलो कलर तुम्ही त्या ठिकाणी दिलं तर गॅरंटेडली अर्थ एलिमेंटचा कॉर्नर पॉझिटिवली चार्ज होतो, लग्नासाठी मुवमेंट ह्या होतात. आता सगळ्यात मोठा दोष तो म्हणजे नैऋत्य कोपरा. तुमचं हॉल असं हॉलचा जो कोपरा आहे त्या हॉलच्या कोपऱ्यात नैऋत्य म्हणजे पश्चिम आणि दक्षिणेचा कोपरा, दक्षिण नैऋत्य किंवा पश्चिम नैऋत्य, त्या कोणताही जर दरवाजा असेल तर त्या ठिकाणी 101% 100% लग्नात डिले होतो. अनेक वेळेला कारण तुमचं घरच वास्तुशास्त्रापणं निगेटिव्ह होऊन जातं. मग तुमचं घर जर वास्तुशास्त्रापणं 40% निगेटिव्ह असेल, 40% फक्त 30-40% पॉझिटिव्ह असेल, ज्या घरात ती मुलगी जाणार ते घर पण तिला 30-40% पॉझिटिव्ह असलेलं मिळतं. अल्टिमेटली इथं जे काय तिने प्रॉब्लेम क्रिएट सहन केलेले आहेत तेच तिकडं जाऊन त्या घरात पण तेच प्रॉब्लेम असतात की ज्यामुळं नंतर वैवाहिक जीवनात प्रॉब्लेम होऊन परत त्या मुलीला घरीकडे यायला लागतं किंवा इकडच्या आई वडिलांना त्या मुलींची कायम चिंता लागून राहते की नक्की मुलीचं चांगलं होणार आहे की नाही होणार आहे. म्हणून तुमचं घर वास्तुशास्त्रपणे चांगलं असेल तर तुमची मुलगी चांगल्या घरात जाईल, कारण चांगल्या घरात जाण्यासाठीची प्रोव्हिजन म्हणजे तुमचं ही वास्तू चांगली असणं गरजेचं आहे, त्यामुळे वास्तूचं घर चांगलं असणं गरजेचं आहे. त्यानंतर लग्न ठरण्यासाठी जे पत्रिकेतले उपाय मी सांगितले ते पण आपण करतोच आहे वेगळ्या पद्धतीचे. आता वास्तूसाठी जे उपाय करतो त्यात एक महत्त्वाचा उपाय जो असतो आहे मी जो तयार केलेला आहे तो म्हणजे माझं इच्छापूर्ती कुपी म्हणजे विश बॉक्स, म्हणजे तुम्हाला जी इच्छा आहे त्या बॉक्समध्ये तुम्ही लिहून ठेवायची ते लग्न ठरण्यासाठी. मग ते कसं आहे हे तुम्हाला ऑनलाईन कुठे माझ्या ॲमेझॉनला मिळेल किंवा माझ्या ऑफिसला फोन करून जो तुम्ही मागून घेतलं ते तुमच्या घरी कुरिअर करून तुमच्याकडे येऊ शकतं किंवा वास्तूपंडित 1-2-4 माझं ॲप आहे त्या ॲपमध्ये जाऊन पण तुम्ही ऑनलाईन ते खरेदी करू शकता. विश बॉक्स मनातली इच्छा पूर्ण करणारा तो बॉक्स आहे, 17-18 कंट्रीमध्ये तो फेमस आहे, आता ऑल ओव्हर इंडियात पण ते वापरलं जातं. तर त्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला मनातली जी इच्छा आहे लग्न करायचं आहे, लग्नाचा बायोडाटाचा हार्ड कॉपी म्हणजे काय लग्नाचं जे बायोडाटा आहे त्याचा एक झेरॉक्स, त्याच्यावर फोटो, ज्या व्यक्तीचं लग्न करायचं फोटो, हे दोन्ही त्या विश बॉक्समध्ये ठेवायचं.
तो मोठा असा चांगला व्यवस्थित आहे की ज्यात इच्छा लिहून ठेवू शकता. त्यानंतर लग्न होण्याची इच्छा जी आहे, प्लेन पेपर घेऊन आई वडिलांनी किंवा मुलींनी कुणी आपण कसं अर्ज कसं लिहितो, नाव लिहायचं, तारीख लिहायचं, माय नेम इज दिस, आय वॉन्ट टू मॅरी, असं मला लग्न करायचं आहे, माझं क्वालिफिकेशन झालं आहे, एवढ्या ठिकाणी मी जॉब करते, लग्नासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. तर आज दिनांक या तारखेपासून येत्या 6 महिन्यामध्ये हे हे लग्न ठरावं, चांगला पती मला मिळावा, वैवाहिक जीवन सुंदर असलेला पती मला मिळावा, किंवा असं जी काय इच्छा आहे ती इच्छा मनातली इच्छा आहे जी तुमची वाटते ती त्यात लिहायची आहे आणि ती घडी करून ते इच्छापूर्ती कोपीत ठेवून ते वायव्य कोपऱ्यात घरामध्ये ठेवायचं आहे. हे पोझिशन चुकलं की काय होणार नाही काम तुमचं. हे सगळं माझं सायंटिफिक ॲनालिसिस आहे. त्यामध्ये 4 इच्छा लिहू शकता, कोणी अभ्यासासाठी लिहू शकतं, कोणा आजारपणच्या दृष्टीने लिहू शकतं, किंवा अब्रॉडला जायचं आहे, व्हिसा मिळण्यासाठी करायचं, एम एसला आणलं, काय बरेच माझे क्लायंट एम एसला मुलं गेले आहेत, त्या मुलांना व्हिसा मिळण्यास अनेक गोष्टीसाठी, प्रॉपर्टी होत नाही तुमची प्रॉपर्टी होण्यासाठी, जॉबमध्ये चेंज करायचं आहे त्यासाठी, काही इच्छा तुम्ही लिहून ठेवू शकता प्रॉपर. त्या इच्छापूर्ती कूपमध्ये 4 पेक्षा जास्त इच्छा लिहू शकत नाही, प्रत्येक इच्छा वेगळ्या वेगळ्या कागदावर लिहायची. ओके, तर ही लग्नाची इच्छा आहे. तुम्ही जर ती वायकोपऱ्यात लिहून ठेवली आणि त्याबद्दल बाकीचे दोष आहेत ते पण निराकरण केले, आणि जर पत्रिकेमधले जे मी सांगितले दोष आहेत ते पण आपण बघितले, आणि जर उपाय सगळे केले, तर 101% तुमचं लग्न होण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळायलाच पाहिजे. आणि आपण जे टाईम लिमिट जे दिलेले त्या टाईम लिमिटमध्ये आपलं जे लग्नाचं प्लॅनिंग आहे ते सक्सेस आहे, गॅरंटेडली व्हायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं लग्न जे आपण वास्तुदोष असतात, वास्तुदोष लग्नामध्ये अडथळे तयार करतात, त्यासाठीचं प्रोव्हिजन जे आहे माझे वास्तू प्रोडक्ट जे आहेत ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दिल्ली मिनिस्ट्रीचे कॉपीराइटेड आहेत, आणि प्रत्येक प्रोडक्ट जे आहेत स्पेसिफिक वेगवेगळ्या कामासाठी तयार केलेले आहेत की ज्यामुळं त्याचं दोष व निवारण पण होतं, अल्टिमेटली ती वस्तू म्हणून वापरता पण येते, आणि त्याचं लाईफ जे आहे ते 100 ते 200 वर्ष माझ्या एकेका प्रोडक्टचं लाईफ आहे. असं नाही की आज घेतले की 2 दिवसात संपणार, तर लाईफ पण भरपूर आहे. आणि ते पिढ्याने पिढ्या आज इच्छापूर्ती कॉपी तुम्ही घेतली की आज तुम्ही 4 पिढ्याची इच्छापूर्ती कॉपी वापरू शकता, कारण ते खराब होण्याचा संबंधच नाही. ते देवदार वृक्षात बनवलेले प्लास्टिक वापरलेलंच नाही त्यामध्ये मी, त्यावर मंत्र आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे, इच्छापूर्ती मंत्र आहेत, आतल्या बाजूला वेगवेगळे यंत्र आहेत लावलेले, त्या यंत्राचा आणि मंत्राचा इफेक्ट, जे काय विश बॉक्स आहे त्या विश बॉक्स असलेल्या यंत्राच्या सान्निध्यामध्ये तुमचं विश म्हणजे इच्छा तुमच्या फोटोवर, त्या बॉक्स बंद राहिल्यामुळे त्याचं त्या इच्छेवर आतल्या यंत्राचा जबरदस्त परिणाम होतो, आणि तो वायव्य कोपऱ्यात ठेवल्यामुळे रिलेशनशिप जी आहे तो डेव्हलप होऊन तुमची इच्छा पूर्ण व्हायला मदत होते. हा माझा आजपर्यंतचा रिसर्चचा पार्ट आहे, ॲज अ इंजिनियर आज स्पिरिच्युअल पॉईंट पण आहे, आणि तसं इंजिनियर म्हणून मी तयार रिसर्च पण केलेलं आहे, आणि त्या पद्धतीनं तो आजपर्यंत सक्सेस झालेला आहे. हे वास्तूचं तुम्हाला मी रेमेडी सांगितलेलं आहे, हे सगळे लोक वापरा तुम्ही, 100% तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला काहीच हरकत नाही. लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला खूप महत्त्वाचा निर्णय असतो, आणि हा निर्णय घेताना किती पद्धतीने विचार करावा हे आज आपल्याला पंडितजींनी खूप सविस्तरपणे सांगितले. पंडितजी धन्यवाद, तुम्ही इतकी महत्त्वाची माहिती आज आम्हाला दिली त्याबद्दल. आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पुन्हा भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा वास्तुकुंडली. धन्यवाद.